नमस्कार विद्यार्थी मित्रों, कशा बरे आहात ना? आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिव्याच्या शोधामागची दिव्य या पाठाचा उत्तरार्ध पाहणार आहोत. मागच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीनं एडिसनच्या मनामध्ये प्रकाश देणाऱ्या वस्तूची निर्मिती कशी करावी असा विचार आला आणि तो विचार त्यांनी सत्यामध्ये उतरवण्यासाठी कशा पद्धतीनं प्रयत्न केला. प्रयोगशाळेमध्ये सुद्धा प्रयोग करत असताना त्यांनी कशा पद्धतीनं त्यांनी कष्ट घेतलेले आहेत, मेहनत घेतलेली आहे आणि जिद्दीच्या जोरावरती त्यांनी कशा पद्धतीनं फिलॅमेंट्सचा शोध लावलेला आहे ते आपण मागच्या पूर्वार्धामध्ये पाहिलेलं होतं. आता पुढील भाग आपण आता स्टार्ट करणार आहोत. पुढील भाग आता आपण पाहणार आहोत. बघा, सुरुवातीला दिव्याच्या प्रयोगाबाबतची प्रत्येक कल्पनाच योग्य आहे असे एडिसनला वाटायचे, पण प्रयोग करून पाहिल्यावर त्यातील खोलपणा जाणवायचा. केलेला प्रत्येक प्रयोग आणि त्यातून काय आढळले याची पद्धतशीर नोंद वह्यांमधून ठेवली. या ठिकाणी एडिसन काय करत असे, जेव्हा प्रयोग करत असे तो करायचा प्रयोग करायचा तर त्याच्या इत्यंभूत नोंदी तो आपल्या वहीमध्ये ठेवायचा. त्याला प्रयोग करत असताना ज्या ज्या काही चुका होती त्या चुकांची नोंद तो नोटबुक मध्ये म्हणजेच वहीमध्ये तो ठेवत असायचा. बघा, अशा त्याच्या प्रयोगाच्या 200 वह्यांची 40,000 पाने भरून गेली. बघा, एक नाही दोन नाही तब्बल 40,000 पानं त्याची या नोंदीनं भरून गेलेली होती. पुढे बघा, एडिसनचे काही टीकाकार त्याला म्हणायचे हा सगळा खटाटोपटचा गेला म्हणायचा, कारण यातल्या बहुतेक नोंदी ह्या बसलेल्या प्रयोगांच्या आहेत. या टीकाकारांना एडिसनचे उत्तर दिले आहे, मी जे हजारो प्रयोग केले ते फसले तरी फुकट गेले असे कसे म्हणता येईल. निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हेच प्रयोग पुन्हा करून पाहण्याची गरज नाही, त्यांचे श्रम आणि वेळ वाचला हा फायदाच नाही का. बघा, त्याची काय सवय होती की जेव्हा प्रयोग करत असायचा आणि प्रयोग सिद्ध करत असताना जर का चूक आढळली तर त्या चुकीची नोंद तो नोटबुक मध्ये लिहायचा. मग अशा प्रकारच्या किती नोंदी झालेल्या होत्या, तर 200 वह्यांची 40,000 पानं भरलेली होती. मग जेव्हा तो असं लिहत असायचा हे पाहून त्याची इतर जे काही टीका करणारे शास्त्रज्ञ होते ते काय म्हणायचे की हा कशाला एवढा हा खटाटो, जो प्रयोग फसलेला आहे तो लिहून तरी कशाला ठेवायचा, एवढी सगळी मेहनत तुझी फुकट गेली. त्यावर एडिसनचं त्यांना दिलेलं उत्तर हे बघा कसं आहे, माझे हे जे काही प्रयोग फसले असले ते फुकट गेले असे कसे म्हणता येईल, कारण निदान माझ्यानंतर प्रयोग करणाऱ्यांना हे प्रयोग करण्याची गरज नाही, त्यांचे ते श्रम आणि वेळ वाचला हा फायदाच नाही का त्यांचा. अशा प्रकारचे उत्तर त्या टीकाकारांना त्या एडिसनने दिलेलं होतं. पुढे बघा, सतत 10 ते 12 वर्षे प्रयोग करून पाहिल्यानंतर दिव्यामध्ये फिलॅमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग यशस्वी झाला. बघा, सूक्ष्म तारेचे वाटोळे, फिलॅमेंट्स म्हणजे सूक्ष्म तारेचे वाटोळे. मग या फिलॅमेंट्स जी काही तयार करण्यात आली होती त्या फिलॅमेंटसाठी वापरण्यात येणाऱ्या टंगस्टन धातूचा प्रयोग हा यशस्वी झाला. तर टंगस्टन म्हणजे काय, वीज वाहक धातू, याचा प्रयोग यशस्वी झाला. इतका महत्वपूर्ण शोध झाला पण तो लोकांना माहीत कसा व्हावा, त्याच्या डोक्यात एक कल्पना आहे. मेनलो पार्क येथील घराभोवती त्याने प्रचंड मोठा मांडव उभारला आणि अशा पद्धतीनं हे जे काही टंगस्टन धातूचा शोध लागल्याच्या नंतर त्याचा शोध यशस्वी झाला. मग हा शोध कसा बरं लोकांना समजावा, कसा बरं लोकांना समजेल याच्यासाठी त्याने काय केलं, तर मेनलो पार्क या त्याच्या घराच्या भोवती त्याने काय केलं, एक मांडव, प्रचंड मोठा असा मांडव उभारला. आणि पुढे काय केलं त्याने बघा, त्या ठिकाणी नाना प्रकारच्या दिव्यांची आकर्षक रोषणाई केली. झाडा झुडपा अंगणात गच्चीवर किंबहुना जिथे जागा मिळेल तिथे वाटाण्यापासून पोपळ्यापर्यंतच्या विविध आकाराचे
अंगाचे दुवे लावण्यात आले. बघा, मी हा जो काही शोध लावलेला आहे तो लोकांपर्यंत कसा पोहोचवावा याच्यासाठी त्याने काय केलं, तर आपल्या मेनलो पार्क येथील घराच्या भोवती मोठा असा मांडव तयार केला आणि वाटाण्याच्या आकारापासून ते भोपळ्याच्या आकारापर्यंत विविध रंगाचे दिवे त्यांनी तयार केले होते आणि त्या दिव्यांची रोषणाई त्यांनी केली. तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1889 चा. म्हणजे दिव्याचा शोध कधी लागला आपण म्हणू ना, तो दिवस कधीचा होता, तर तो दिवस होता 21 ऑक्टोबर 1889. त्या भोवतीचा दिव्यांचा झगमगाट पाहिला सारे गावाच्या गाव लोटले. एडिसनने केलेल्या दिवाळीचा वर्तमानपत्रात आणि सगळीकडे गोगवा झाला. वर्तमानपत्रातून दिव्यांच्या शोधाची बातमी जगभर पसरली आणि हा हा म्हणता त्यांनी ही जी काही रोषणाई आहे ती रोषणाई पाहण्यासाठी त्या गावातीलच नव्हे तर आजूबाजूच्या गावातील सुद्धा लोक तिथे बघायला जमा झाली होती. आणि हे जे काही आश्चर्य आणि हे जे काही दृश्य पाहून सर्व लोकांना आश्चर्य वाटलेलं होतं. अशा प्रकारे सगळीकडे दिव्याच्या शोधाच्या बातमीचा गवगवा झालेला होता, म्हणजे बातमी सगळीकडे पसरलेली होती. 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला 50 वर्ष पूर्ण झाल्यावर साऱ्या अमेरिकेने हा दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला. तर अशा पद्धतीने शेवटी 50 वर्ष जेव्हा पूर्ण झाली कधी 21 ऑक्टोबर 1929 या दिवशी एडिसनने लावलेल्या दिव्याच्या शोधाला किती वर्ष पूर्ण झाली होती, तर 50 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा अमेरिकेने काय केलं होतं, एखाद्या तो दिवस एखाद्या महोत्सवासारखा साजरा केला होता. एक मोठ्या समारंभात अमेरिकेच्या अध्यक्षांनी एडिसनचा सन्मान केला. या घटनेच्या निमित्ताने अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारे तिकीटही प्रसिद्ध केली. तर अशा पद्धतीनं अमेरिकेच्या अध्यक्षाने त्यावेळी एडिसनचा सत्कार केला कारण त्यांनी दिव्याचा शोध लागला होता म्हणून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अमेरिकेच्या पोस्ट खात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकीटी त्यांनी प्रसिद्ध केली होती. तर अशा रीतीनं या ठिकाणी थॉमस एडिसनचे प्रयत्न कसे सफल झाले याची आपण माहिती या ठिकाणी पाहतोय. पुढे बघा, एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असणाऱ्या एडिसनने हे सारे कसे केले याचे त्याच्या टीकाकरणा आश्चर्य वाटले. पण त्यांना एडिसनने मानवीपणे सांगितलं, इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असं मुळीच नाही, पण संकटांना तोंड देण्याची असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उमेदीनं नवे प्रयोग करून पाहण्याची चिकाटी माझ्याजवळ होती. माझ्या यशात एक हिस्सा भाग बुद्धिमत्तेचा असण्यास 99% भाग हा चिकाटीचा आहे. तर अशा पद्धतीनं जेव्हा टीकाकरणा हे सगळं दृश्य पाहून आश्चर्य वाटलं तेव्हा एक सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेल्या एडिसनने हा प्रयोग यशस्वी करून दाखवला तेव्हा टीकाकरणा आश्चर्य वाटलेलं होतं. तेव्हा टीकाकरणा त्यांनी मार्मिकपणे सांगितलं होतं, इतरांपेक्षा माझ्यामध्ये बुद्धिमत्ता अधिक होती असं मुळीच नाही, मग मी काय केलं, तर संकटांना मी तोंड दिलं. आलेल्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांना मी घाबरलो नाही, त्यांना मी उत्तर दिलं. त्याचबरोबर असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आलं तरी पुन्हा पुन्हा नव्या उमेदीनं ते प्रयोग पुन्हा करून पाहायचे, ही चिकाटी माझ्याजवळ होती, जिद्द होती. 1% जर का सोडला तर तो माझ्या बुद्धिमत्तेचा भाग समजेल मी. 99% हिस्सा हा माझ्या चिकाटीचा आहे, म्हणजेच मनामधली जिद्द आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र ज्या पद्धतीनं एडिसनने जिद्द, चिकाटी आणि सतत प्रयोग करण्याची क्षमता मनामध्ये या दिव्याच्या शोधाचा प्रयोग त्यांनी यशस्वी केला तशा पद्धतीनं आपण देखील मनामध्ये जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास
हे गुण जर का आत्मसात केले तर आपण देखील आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, हेच या एडिसनच्या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं असेल. तर विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं हा पाठ या ठिकाणी संपला. या पाठावर आधारित जे शब्दार्थ आहेत ते शब्दार्थ आणि प्रश्न मी तुम्हाला पीडीएफच्या माध्यमातून देणार आहे. धन्यवाद.